महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटलपर्यंत 100 फुटाचा रस्ता झाला पाहिजे ही मागणी जोर धरत आहे आणि त्यामध्ये अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्स हे रिकामं करण्यासाठी बीएनसी बांधकाम विभागाच्या वतीने पगारपरांना तशी नोटीस देण्यात आली आहे. त्या संदर्भामध्ये आपली काय भूमिका राहणार आहे? शहरामधील रस्ते तर मोठे होणे गरजेचे आहेच. शहरामध्ये आता सध्या वाहतुकीची कोंडी आहे पण त्याच्यासोबतच व्यापारपेठेचा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. रस्ता मोठा होण्याला कुणी विरोधही करू नये, रस्ता होण्याला कुणी विरोधही करू नये. प्रश्न असा आहे की अण्णाभाऊ साठे यांचा पुतळाचं सुशोभीकरण पण व्हायला पाहिजे, त्याची भव्यता पण व्हायला पाहिजे, पण त्यातून मार्ग निघेपर्यंत किमान व्यापारी यांना कुठली पर्यायी जागेची व्यवस्था करून त्यांना कुठंतरी बसवून काढलं तर थोडं सोयीचं होईल. शहरामध्ये समस्या तर खूप आहेत पण आज हा प्रश्न ऐरणीवर आलाय. रस्ता मोठा होणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी व्यापाऱ्यांना सुद्धा सहकार्य करावं पण प्रशासनानं सुद्धा व्यापाऱ्यांचं पुनर्वसन करावं जेणेकरून व्यापारी उठून कुठंतरी विस्थापित होऊ नयेत, त्यांची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करावा. सध्या नगरपालिकेचं एक शॉपिंग सेंटर बांधकाम झालेलं आहे, तात्पुरती व्यवस्था म्हणून किंवा त्यांचा लिलाव होईपर्यंत म्हणा त्यांनी त्या व्यापाऱ्यांना तिथं बसायला जरी जागा दिली, जेव्हा लिलाव होईल त्यावेळेस काही ते पर्याय काढता येईल. एक तर लिलाव प्रक्रिया लवकर होत नाही, त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही, ह्या गोष्टीला थोडंसं प्राधान्य दिलं तर बाकी काही गोष्टीचं मार्ग बऱ्यापैकी निघेल. एकंदरीत परिस्थिती पाहता शहरामध्ये आता सध्या स्वच्छतेचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, स्वच्छ पाणी नाही, मोकाट जनावर आहेत, मोकाट कुत्रे आहेत, मोकाट डुकरं आहेत आणि कुठल्याही नाल्या अशा मोकळ्या नाहीत, तुडुंब भरलेले आहेत. शहरामध्ये आता सध्या डेंग्यूची साथ वाढली, तापी खोकल्याची साथ वाढलेली आहे. ह्याला कारणीभूत सुद्धा नगरपालिका प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे. आता नगरपालिकेच्यावर प्रशासक म्हणून मान्य तहसीलदार बोरगावकर साहेब आहेत, त्यांच्याकडे तहसीलचा कारभार पाहता आणि नगरपालिकेकडे लक्ष देण्यासाठी वेळ कमी दिसतो असं वाटतंय, तर त्यातला वेळ काढून बोरगावकर साहेबांनी सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. व्यापाऱ्यांच्या प्रश्नावरून प्रशासनानं सुद्धा थोडंसं गांभीर्याने विचार करून त्यांचा विचार करावा एवढं असं मला वाटतं.